यंदाच्या आषाढी वारीचा उत्साह अधिकच जाणवत आहे सर्वच संतांच्या पालख्यांचं आगमन लवकरच पंढरपूर येथे होणार आहे त्यातच चंद्रभागा वाळवंट हे भक्ती सागरात त्यावेळी रूपांतरित होईल वाळवंटात गर्दी होऊ नये म्हणून तुकाराम मुंडे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी पासष्ट एकर जागेत भाविकांची म्हणजेच वारकऱ्यांची सोय कायमस्वरूपी केली होती परंतु या पासष्ट एकरमध्ये वारकऱ्यांना उलट त्रास होत आहे आणि तो त्रास केवळ प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळं अशी भावना भाविक आणि वारकऱ्यांमध्ये आहे आषाढी वारी नव्हे वर्षभरातल्या सर्वच वारीला पूर्वी वारकरी वाळवंटामध्ये मंडप मारून तीन दिवस पाच दिवस राहत होते परंतु चंद्रभागेच्या वाळवंटाच्या स्वच्छतेसाठी पासष्ट एकर आम्हाला उपलब्ध करून दिलं या पासष्ट एकरमध्ये आम्हाला तीन दिवस किंवा पाच दिवस राहण्यासाठी प्लॉट लागतात त्या प्लॉटची मागणी करण्यासाठी प्रत्येक वारीलान प्रत्येक वर्षी स्वतंत्र नवीन अर्ज भरून द्यावा लागतो अर्ज जरी नवीन भरून द्यावा लागला तरी तिथं दिले जाणारे प्लॉट दरवर्षी बदलले जातात यावर्षी आम्हाला पंचवीस नंबर प्लॉट दिला तर पुढच्या वर्षी पंचेचाळीस नंबर असतो आमचे येणारे पाठीमागून येणारे जे भाविक आहेत त्यांना तो प्लॉट सापडत नाही त्यामुळे आमची त्यांची वारीमध्ये भेटच होत नाही असा नाहक त्रास वारकऱ्यांना एकरमुळे अखिल भाविक संघटनेचे अध्यक्ष हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले वेळीच मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी यासाठीही त्यांनी ईमेलद्वारे आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोचवल्या असल्याचं ते म्हणाले अशी मागणी आहे की ते प्लॉट कायमस्वरूपी फक्त तीन किंवा पाच दिवसासाठी द्यायचे आहेत जसं मार्केटमध्ये भाजी विक्रेत्याचे विक्रीसाठी जे कठडे असतात ते कायमस्वरूपी केलेले असतात तसे वारकऱ्यांचे शासनाचीच जागा शासनाच्याच नावावर असो द्या पण वारीच्या कालावधीत आम्हाला ते प्लॉट निश्चित करून द्यावेत मी यासाठी जिल्हाधिकारी साहेबांना पत्र दिलं मुख्यमंत्र्यांना दरवर्षी आणि प्रत्येक वारीला मी ईमेलद्वारे निवेदन देतो आहे परंतु माझा कसलाही विचार केला जात नाही